नमस्कार, मी हेमंत राठी, अध्यक्ष नाशिक सिटीजन फोरम। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना, सर्व नाशिककरांना विनंती करू इच्छितो की सध्याच्या या करोनाच्या परिस्थितीची आपण रोजच वर्तमानपत्र, दूरदर्शन आणि इतर माध्यमातून जी काय माहिती घेतो आहे ही अत्यंत परिस्थिती गंभीर आहे, भयावह आहे। शासन, प्रशासन, कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, पोलीस अधिकारी हे ज्यांच्या त्यांच्या आपल्या परीने आपलं काम करता आहेतच, परंतु एक नाशिककर म्हणून, एक या शहरातले सुज्ञ नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे? याच अनुषंगाने आम्ही सिटीजन फोरममार्फत आपल्या सगळ्यांना विनंती केली होती की आपण जनता कर्फ्यूचं पालन नाशिकमध्ये करावं। आणि मला आनंद होतो की बऱ्याचशा व्यावसायिक संघटना, प्रोफेशनल संघटना, या इतर जे मान्यवर आहे या सगळ्यांनी या संकल्पनेचं कौतुक केलं आहे। आता प्रश्न आहे, आता तुमची वेळ आहे। प्रत्येक ग्राहकाने, प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःकरता असेल, आपल्या कुटुंबाकरता असेल, आपल्या नातेवाईकांकरता असेल, आपल्या स्टाफकरता असेल, हे बंधनं स्वतःला घालून घ्यायचं। सरकार काही करेल, पोलीस दंडुको मारतील किंवा लॉकडाऊन होईल याची वाट आपण पाहिजे आहे की आपण स्वतःला स्वतःचे निर्बंध घालून घ्यायचे? खरोखर अत्यंत आवश्यकता असेल तरच आपण बाहेर निघा। त्या दृष्टीने सगळे व्यापारी, उद्योजक या लोकांनी पूर्णपणे या गोष्टीला सपोर्ट करतायत। अगदी किराणा व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही विनंती केली आहे की त्यांनी सकाळी 8 ते 1 आणि दूध भाजीपाल्यासारखे जे आवश्यक आहेत हे सकाळी 7 ते 10 एवढ्या वेळातच चालू ठेवावे। पण आपणसुद्धा ग्राहक म्हणून ह्या वेळा पाळणे, तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे, प्लस ही जी गर्दी आपण करतो आहे, अनावश्यक जे फिरतो आहे, या प्रत्येकाला प्रतिबंध करा। आणि नाशिकचा जनता कर्फ्यू हा एक महाराष्ट्राकरता, भारताकरता आदर्श जो आपण केला। कारण काय की येणारे जे पेशंट्स हे जर आपण थांबवले नाही, हे पेशंट थांबवणं फक्त तुमच्या आमच्या हातात आहे। माझी आपणा सर्वांना परत नम्र विनंती आहे की हा जनता कर्फ्यू, ही स्वयंशिस्त आपण पाळावी। धन्यवाद।